पालक पनीर बनवण्याची सर्वात सोपी पद्धत नक्की पहा. अगदी कमी वेळेत पालक पनीर कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. इथे आपण 2 मीडियम साईज आकाराचे कांदे घेतलेले आहेत व ते आपण इथे तेलामध्ये चांगले फ्राय करायचे आहेत. चांगला नरम कांदा शिजेपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत. कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. त्यातून तेल सुटायला सुरुवात झालेली. आता यामध्ये आपण आले लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे. आले लसणाच्या पेस्टमुळे पालक पनीरला चांगली चव येत असते, त्यामुळे आपण ही पेस्ट घातल्यानंतर आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिट अशाच रीतीने आपल्याला हाय फ्लेमवर हे भाजायचे आहेत मसाले. कांदा चांगला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टोमॅटो किसून घेतलेला आहे. आपण टोमॅटोची प्युरी मिक्सरमध्ये न करता किसणीच्या साह्यानेच प्युरी बनवून घेतलेली आहे, ती आपण इथे ॲड केलेली आहे. त्यानंतर देखील आपण टोमॅटो ॲड केल्यानंतर पुन्हा हे मिश्रण चांगल्या रीतीने साधारण 1 ते 2 मिनिट आपण भाजून घेणार आहोत. टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊसा असा शिजू द्यायचा आहे. टोमॅटो थोडा शिजला केल्यानंतर यामध्ये आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे. काश्मीरी लाल मिरची पावडरचा आपण इथे वापर केलेला आहे. तुम्हाला जे उपलब्ध असेल त्याचा तुम्ही वापर करू शकता. कांदा लसूण मसाला देखील घालू शकता. त्याचबरोबर आपण हळद वापरलेली आहे. घरीच बनवलेले धनापूड इथे आपण वापरत आहोत. अशा प्रकारे आपण धनेपूड, लाल तिखट, हळद व मीठ चवीनुसार मीठ ॲड करावे व हे सर्व मसाले आपण घातल्यानंतर पुन्हा आपल्याला चांगल्या रीतीने हे सर्व मसाले भाजले जातील. इथपत आपल्याला हे पूर्ण मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत. तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे जेवढे आपण मसाले भाजू तेवढी चांगली याला चव येईल, म्हणून आपण जास्त भाजणार आहोत. त्याचबरोबर गरम मसाला अर्धा चमचा मी इथे घातलेला आहे. कोणता मसाला तुम्हाला किचन किंग उपलब्ध होत असेल किंवा पनीर मसाला असेल तर तो तुम्ही इथे ॲड करू शकता, किंवा कोणताच न उपलब्ध झाला जो घरात गरम मसाला उपलब्ध असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर हे सर्व मसाले आपण अशाच रीतीने 2 मिनिटापर्यंत भाजून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. मसाले चांगले भाजून झाल्यानंतर मसाले चांगले वाफवण्यासाठी यावर झाकण झाकून 2 मिनिटासाठी वाफलू देणार आहोत. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्यांमधून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. त्यावेळेस आपण जे पालक होते ते पहिल्यांदा पाण्यामध्ये थोडे उकळून नंतर बर्फाच्या पाण्यामध्ये घातलेले, त्यामुळे भाजीचा कलर हा आपला असा हिरवागार असा दिसत आहे. व नंतर आपण ती भाजी काढून मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. व अशा रीतीने अगदी कमी वेळेत आपल्याला पालकची ही भाजी बारीक करता येत असते मिक्सरच्या साह्याने, त्यामुळे भाजीला चांगली चव देखील येत असते. तुम्ही बारीक चिरून देखील घालू शकता, पण ते पुन्हा शिजण्यासाठी खूप वेळ जात असतो, त्यामुळे आपण मिक्सरचा वापर करून पालकची भाजी बारीक करून घेतलेली आहे. यामुळे भाजीला चांगली चव देखील येत असते व झटपट भाजी शिजतही असते. पालक पनीरची ही रेसिपी अगदी सर्वात सोपी आहे, त्यामुळे एकदा ट्राय करून नक्की पहावं. याची चव कशी येते ती कमेंट सेक्शनमध्ये कळवत राहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. व सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. इथे तुम्ही जेवढी क्वांटिटी तुम्हाला घट्ट पातळ जसं हवं असेल तसं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. मी 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. व पाणी घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे व त्यानंतर शिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. व जेव्हा हे शिजून तयार होईल तेव्हा हे गरम गरम आपण गरम असतानाच त्यामध्ये पनीरचे क्यूब्स घालून नंतर आपण सर्व करू शकतो. लगेच पनीरचे क्यूब्स घातल्यानंतर साधारण 2 मिनिट तरी शिजवावे, त्यानंतर ही भाजी सर्व करावी. मी इथे यामध्ये पनीर क्यूब्स घातलेले नाहीत, कारण आपण ही पालकची जी भाजी आहे अशी शिजू देणार आहोत. जेव्हा आपल्याला सर्व करायची आहे तेव्हाच यामध्ये पनीर ॲड करून नंतर आपण प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. अशा रीतीने आपली पालक पनीरची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईबही करा व बेल आयकॉनवर क्लिक करून सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवा. सर्वात शेवटीपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. चॅनलला अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा, रेसिपी पाहत राहा. साऊज रेसिपी स्पेशल पालक पनीर एकदा ट्राय करून नक्की पहा व कमेंट सेक्शनमध्ये सजेशन देत राहा. धन्यवाद.